गैरसमज काय झाला? दिसत नाहीये का तुला? आणि तुला तू तुझं तोंड बंद ठेव. तूच भरवल्यात नको नको त्या गोष्टी बाबांच्या डोक्यात. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं, सांगितलं ना तुम्हाला. आई आई का थांबवलंस ग मला तू या घरात? गेलो असतो ना आपण. बघ ना आज आज काय दिवस आले तुझ्या. ज्या माणसावर तू एवढं प्रेम करतेस तोच माणूस तुला पट्ट्याने. आई तू ऐक माझ, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया. आता काही झालं, कोणी काही बोललं तरी आपण नाही थांबायचं या घरात. आणि या माणसाचं तर तोंडही बघायचं नाहीये मला. तू नको म्हणू वडील आहेत तुझ्या आधी. हे मम्मी माझ्या नशिबात जे आहे ना ते मला भोगावंच लागणार आहे आधी. पण असं बोलू नको. त्यांना काय करायचंय ना ते करू दे. माझा जीव गेला ना तरी चालेल आधी. पण तू त्यांना सोडू नको. जाऊ इथेच थांबू आपण. नाही आई तू ऐक ना माझं, आपण जाऊया तिथून. मी तुम्ही या लेवलला जाल असं कधीच वाटलं नव्हतं मला. इतका मोठा बिझनेस उभा केलात तुम्ही, इतका पैसा कमवलात, बाहेर एवढं नाव आहे तुमचं, पण काय उपयोग आहे या सगळ्याचा? माणूस म्हणून किती वाईट आहात तुम्ही. मला वाटायचं कधीतरी कळेल तुम्हाला, कधीतरी तुम्ही आईबद्दल चांगला विचार कराल. आज तुम्ही जे केलं ना त्यानंतर सगळं संपलं. आणि तुम्हाला तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. आता मम्मी होणार आहे आणि तुझ्यामुळे माझी लाईफ मध्ये सगळं चांगलं घडतंय. तू मला माझा आधीचा तेजस परत केलाय. तू मला सांग मी तुझ्यासाठी काय करू, सांग मला एनीथिंग. काय नाही, काय बोलतोय तुम्ही, माझ्यामुळे काही झालं ना नाही. आणि तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचंय ना, मग तुमच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ना ते कायम असंच ठेवा. अरे तो रेवानूच छे. बरं थँक्यू, किती वेळा आभार मानाल. बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की यापुढे सगळं पौष्टिक खायचं आणि तुम्हाला जे काही खावंसं वाटतंय ते सगळं मी बनवून देणार. पिझ्झा हेच मी म्हणणार होते, बाहेरचं अजिबात काही खायचं नाही. सगळं मी बनवून देणार, बाहेरचं खायचं नाही. उंदीर पण सगळं ठीक आहे, फक्त पौष्टिक खायचं. आणि हो, मी माझ्या आईशी सुद्धा बोलले, तिला मी पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते विचारले, तर ते पण मी तुमच्यासाठी बनवेन. कडवे होते, खावे लागतील. बस अहो ऐकलत का, तुम्ही आता पणजोबा होणार आहात. आपला तेजस बाबा होणार आणि फाल्गुनी आई होणार आहे. आता घरात छोट बाळ येणार आहे. छोट बाळ येणार आहे. आई होणार मी तुमच्या बाळाची. माझ्या पोटात तुमचं बाळ वाढतंय.
काय बनलं हो, गावात काय तोडलं कुठला मी, आजी आजोबा आजोबा काय झालं, अहो काय झालंय, काय होतंय? आजोबा आम्ही सगळे इथे आहोत. आजोबा भूक लागली वाटतं त्यांना, अहो नेत्रा पेज घेऊन येईल लवकर. शांत व्हा बघू. आजी मी बाहेर थांबते, आजोबा शांत झाले की मला बोलवा, मी येते. ताई तुम्ही पण चला बाहेर. अहो काय झालं, हा काय झालं, शांत व्हा बघू, तर सगळं छान होणार आहे, काहीच करू नका. नेत्रा पेज घेऊन येईल, शांत व्हा. बरं वाटतंय ना? मला बोलायचंय तुझ्याशी. सांभाळा स्वतःला आता, म्हणजे आपल्या जिन्यावरून सारखं खालीवर खालीवर नको करूस, त्रास होतो. काही हवं असेल तर मला हाक मार, मी आणून देईन तुला. हो पण नाचानाच नको करूस हा. आणि एक सांगू का, आपल्या घरात जे चाललंय ना आत्ता, त्याचं टेन्शन नको घेऊस तू, डोकं शांत ठेव. आणि जर तेजस चिडचिड करत असेल ना तर त्याला सांग, नको चिडचिड करूस म्हणावं, आता ही वेळ नाही आहे चिडचिड करण्याची. मी काय म्हणतो, माझ्या चिडचिड करण्याचं कारणच इथून निघून गेलं तू. म्हणजे बघ मी अगदी शांतपणे बोलतोय, चिडचिड न करता जरा निघ नाही तू. अरे सून आहे ती माझी, माझी सून प्रेग्नंट आहे, म्हणजे मीच काळजी घेणार ना तिची. अगं घरात एवढी माणसं आहे, तुझी काय गरज आहे, जा निघ जा. मी नाही ऐकणार आहे तुझं. तू आधी म्हणतेस की चिडचिड करू नको आणि मग चिडचिड करायला लावतेस का, असं करते. जा ना, जा जा, तुझी गरज नाही, जा जा जा, शांतपणे सांगतो जा. तेजस खूप वर्षांनी पाळणं हलणार आहे रे राजाध्यक्षांच्या घरात, आजी होणार आहे मी, मला किती आनंद झालाय ना, मी शब्दात नाही सांगू शकत तेजस. प्लीज माझा आनंद नकोही राहून घेऊस माझ्यापासून. ए चल ठीक आहे, तुला हवं तसं वागेन मी, तू सांभाळा काळजी घे. मी नसताना या बाईला रूम मध्ये घ्यायचं नाहीये. मी सांगतो तेवढं ऐक प्लीज. परत घरात आली ना मला सांगितलं घरात घ्यायचं. ताई चला उपमा खाऊन घ्या, या 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 बसा येते. अजून काही लागलं तर मला सांगा. हा नेत्रा एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे प्लीज मी नसताना तू बालकुनी सोबत राहशील का, तिची काळजी घेशील का? म्हणजे बघ केतकी काकू आणि आजी आहेतच, पण तरी तू जरा लक्ष ठेव आणि त्या बाईला प्लीज या रूम मध्ये येऊ नको दिवस. साहेब एक सांगू तुम्हाला. काय इथे कुठे? मी ते बाजारात गेले होते, थोडं सामान घ्यायचं होतं ना, ते फाल्गुनी ताईंसाठी जरा पौष्टिक पदार्थ बनवायचे म्हणून मग बाजारात गेले. सो स्वीट ऑफ यू. तुम्ही इथे कसे? नाही म्हणजे ऑफिसला नाही गेला? नाही नाही तिथेच निघालो होतो, पण इथे बँकेत काम होतं मध्ये तेवढ्यात तू दिसलीस म्हटलं. बरोबर ठीक आहे, मी येते. नेत्रा थँक्यू सो मच. कशासाठी? सगळ्यासाठी, म्हणजे हे फाल्गुनीसाठी हे जे काय आता केलेस ते
घरातल्यांसाठी एवढं सगळं करते साहेब. तुम्ही आता यासाठी थँक्यू म्हणणार आहात? तुम्ही परक करताय मला असं बोलून. मग तुझे आभार कसे मानायचे? पण नेत्रा, मी सिरियसली सांगतोय, म्हणजे तू आल्यापासून सगळं बदललंय खरंच. आधी ना मी सगळ्यांशी खूपच वाईट वागायचो, सतत फ्रस्ट्रेशन मध्ये असायचो, कोणावरही चिडायचो उगाच, म्हणजे इनफॅक्ट फाल्गुनीवर सुद्धा, आणि तुझ्यावर पण किती वेळा चिडलोय मी. पण आता सगळं बदललंय आणि यापुढेही असंच राहणार आहे. म्हणजे मी आता फाल्गुनीची काळजी घेणार आहे, माझ्या बाळाची काळजी घेणार आहे, त्यांना जास्तीत जास्त वेळ देणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी वेळेत यायचं. फाल्गुनी ताईंना वाट नाही बघायला लावायची. येस. नेत्रा, बंटी मामा आणि त्या इंद्राणी बद्दल काही कळलं का? साहेब, तुम्ही आता ना विचार करू होता या सगळ्याचा. तुम्ही आता फक्त फाल्गुनी ताई आणि बाळाचा विचार करा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांना खूप नकारात्मकता लागली आहे आणि माझी इच्छा आहे की ती बाळापर्यंत पोहोचू नये. आणि तशी मला खात्री आहे, बाळाचा पायगुण खूप छान असणार आहे. बाळ घरात आल्यानंतर ना घरात सगळं छान होणार आहे, सगळं व्यवस्थित आधीसारखं. आणि दुरावलेली नाती सुद्धा परत जवळ येतील, खात्री आहे मला. दुरावलेली नाती बघ नेत्रा, खर तर त्या रुपाली म्हात्रेशी आता माझं काही देणं घेणं नाहीये. पण हा, अद्वैत आणि माझ्या बाबांमध्ये आणि अद्वैत मध्ये जे काही वाद सुरू आहेत, जे काही भांडणं आहेत, ऍटलीस्ट ती जरी थांबली ना तरी पॉझिटिव्ह गोष्टी, चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात. आबा म्हणतात चांगल्या गोष्टी वाईटावर नेहमी मात करतात, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी नका करू, सगळं चांगलंच होणार. नका विचार करू या सगळ्याचा, विसरून जाता. नेत्रा, बाकी सगळ्या गोष्टी विसरता येईल का? पण त्या रुपाली मात्रेमुळे माझ्या बाबांचा जीव गेला, तुझ्या बहिणीचा जीव गेला, या सगळ्या गोष्टी खरंच विसरता येतील. मला ऍक्च्युली झालंय लेट, सो मी निघतो. आणि हा, थँक्यू सो मच. हो, जाऊन आलो. 10th फ्लोअरचा स्लॅब झाला काल, बघून आलो. बरं, रेरा डेट जवळ आली आहे, ही साईट लवकरात लवकर कम्प्लीट करून द्यायची आपल्याला. हो, जशा इन्स्ट्रक्शन दिल्यात मी ऑलरेडी. ऐक, मी आणि तेजस चाललोय बाणेरला लँड इन्स्पेक्शन साठी, तू इथेच थांब, कार्यकर्ता येतील, त्या GST फाईल्स बघून घे. पण लँड इन्स्पेक्शनला तुम्ही तेजसला का घेऊन जाताय बरोबर? म्हणजे त्यांनी फाल्गुनी बरोबर थांबणं जास्त इम्पॉर्टंट आहे आता, आणि लँड इन्स्पेक्शन वरून यायला लेट होईल रात्री. त्याला जाऊ द्यात घरी, मी येतो तुमच्या बरोबर. आणि GST फाईल काय मी घरी मागवून चेक करेन. बर, ठीक आहे, मग तुम्ही तेजसला पाठवा लवकर घरी, मी येतो तुमच्या बरोबर. आलो सर. दादा, काय झालं? नाही काय नाही. सांगा ना, कसला विचार करत होता? काही नाही रे, कधी कधी अद्वैतच्या वागण्यानं सरप्राईज व्हायला होता, पण मला नाही वाटलं सरप्राईझिंग. अद्वैतचा स्वभाव मुळातच चांगला आहे. आता त्या बाईमुळे तो थोडासा भरकटला होता. आता त्या बाईने काही खोट्या गोष्टी सांगून त्याला स्वतःच्या बाजूने करून घेतलंय, पण शेवटी तो तुमचाच मुलगा आहे, तुमचे संस्कार आहेत त्याच्यावर. थोडा चिडेल, रागावेल, पण ऍट दी एंड सगळ्यांच्या चांगल्याच विचार करेल. आताही बघा ना, म्हणजे त्याला आपण कोणी बोललोही नाही, पण स्वतःहून तो म्हणाला की फाल्गुनीला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. सो खरं सांगू, तो असं व्यवस्थित वागतो खरंच खूप बरं वाटत. त्या रुपालीचा काही नेम नाही, 20 वर्ष मला ती फसवते. सॉरी, मी तुझ्या आईबद्दल, पण जे आहे ते आहेच. त्यावेळेला मला वाटायचंच की सगळं उत्तम चाललंय, व्यवस्थित चाललंय, बरं चाललंय. मी आता जेव्हा सगळं व्यवस्थित चाललंय असं वाटतं, तेव्हा थोडंसं टेन्शन येतच. पण बाबा, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये, कारण तुम्ही आजोबा होणार आहात आता. खा अगं, आता सगळं घरात चांगलं व्हावं असाच आपण विचार करूया, म्हणजे इंद्राणीची गरजच पडणार नाही आपल्याला.
आई बरोबर बोलता है तुम्ही. हो आई पण पण बिन आता नको ग रुपाली. आता घरात सगळं चांगलं वातावरण आहे ना, मग सगळं छानच होईल. जुन्या गोष्टी विसरायला हव्यात. हे बघ, तू सुद्धा झालं गेलेलं सगळं सोडून दे आणि व्यवस्थित वाग. सगळे तुझ्याशी छानच वागतील. पटतंय मला तुमचं म्हणणं अगदीच. या घरात सगळे सुखात राहावेत असं मलाही वाटतच आहे आई. चला, तू बुद्धी येते म्हणायची. कशाला घाई केलीस बाळा, थोडं थांबायला हवं होतस ना. मला या घरातलं वातावरण बिघडवायचं होतं. आता बघ, तुझ्यामुळे या घरातलं वातावरण पुन्हा छान होतंय की नाही. थांबायला हवं होतंस थोडं. सासूमा, झोप ना, आराम कर. नाही, तुम्ही इकडे. नाही नाही, मला ना बाळाशी गप्पा माराव्याशा वाटल्या, बोलावंस वाटलं म्हणून आले. मनातल्या मनात बोलत होते बाळाशी. माझं असं झालं ना की कधी एकदा हातात घेते बाळाला. नाही, तेजस नाही आलाय ऑफिस मधून अजून, म्हणूनच आले मी. तो आला की कसं वागतो बघितलंयस ना माझ्याशी. तू बरी आहेस ना? हो. काळजी घे, मी येत जाईन बाळाशी बोलायला. आपल्या बाळाचा. ए, माझ्या नातवाचं. माझ्या पुतणीचं. माझ्या पण पुतणीचं. हो, बट काय नाव ठेवायचं ते तर सांगा. दादा सांग ना, काय ठरवलंस नाव? नाही पण मी काय म्हणतो, एवढ्या लवकर ठरवायचं असतं का नाव वगैरे, म्हणजे काही काय. अरे तेजस, बस बस, प्लीज बस. नेत्रा तूच सांग ना काय नाव ठेवायचं. माझं ठरलंय काय नाव ठेवायचं ते, अँड आय एम शुअर फाल्गुनीला ते नाव नक्की आवडेल. सी बघा काय, मुलगा झाला तर ढोकळा. आणि मुलगी झाली तर जिलेबी. जिलेबी, परफेक्ट. कसं वाटेल ते ढोकळा तेजस राजाध्यक्ष. नाही गबरे काय पाहिजे काय. अरे काकुमा, तुम्ही मला म्हणालेत ना की काही खावानं वाटतंय तर सांग मला. काय खावंच वाटतंय? अद्वैत भाईजी म्हणाले ना ढोकळा आणि जलेबी. परफेक्ट आहेत ना नाव. सगळं किती मस्त वाटतंय. सगळे आधीसारखे एकत्र गप्पा मारतायत. अद्वैत पुन्हा सगळ्यांमध्ये मिक्स होतोय. हे सगळं एवढं मस्त वाटतंय कारण रुपाली आत्ता इथे नाही. ती असते तर एका प्रकारचं टेन्शन असतं, निगेटिव्हिटी असते. अरे वा, एकत्र बसलायत सगळे.
आई अगदी वेळेवर आली असतो आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. मला सांगा भी काय म्हणाले डॉक्टर. डॉक्टर डेंटिस्ट बरी बरी आहे दाड आता. सुमा काय झालं. चला जेवायला घेऊया. दहा मिनिटांनी घेऊया. आई आत्ताच आली आहे ती फ्रेश होऊन येईल मग आपण सगळे एकत्रच बसूया. आई तू ये. आलेच. फाल्गुनी तू ना आता आईला विचार काय नाव ठेवूयात ते. परफेक्ट. आणि तुला जे काही खावं वाटतं ना ते सगळं आईला सांग. संजना पाटील. संजना पाटील. अगं रे ग हो मला माहिती आहे तिकडे आज खूप गडबड आहे. मी आणि तेजस पोहोचतोच आहे थोडा वेळ. तोपर्यंत जरा ऍडजस्ट कर. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी फोनवरती अवेलेबल आहेस. कामाची एवढी धावपळ असताना सुद्धा अत्वाई साहेब काळजीपोटी आले. साहेब हाच तुमचा खरा स्वभाव आहे. पण काय झालं अशी का बघतीस. नाही काही नाही. ओकेस ना तू. हो सगळं ओके आहे ना. ऑल ओके. अरे बाळाचा बिझी काका सुद्धा आलाय. येस त्यांचा आहे ना. हॅलो अनिकेत हाव आर यू. अरे मी मस्त. तू कसा आहेस. माझं सोड बाळ काय म्हणतंय ते सांग. एव्हरीथिंग इज फाईन. मी टॅबलेट लिहून दिलेलं आहे त्या फक्त सुरू ठेव. डॉक्टर पुन्हा चेकअप वर कधी यायचे. नेक्स्ट मंथ. हा पण डॉक्टर मी काय म्हणतो हिला जरा सांगा की धावपळ करू नका कारण ही सतत धावपळच करत असते घरी. डोंट वरी. थोडी हालचाल व्हायला हवी पण जास्त नाही. कळलं ना फाल्गुनी. जास्त नाही. अद्वैत बाईजी सगळेच मला लेक्चर देते. आता तुम्ही पण सुरू झाला. हो कारण तो आता तुला व्यवस्थित ओळखतो ना. हा डोंट वरी. मी गेन काळजी देते. बस ऐक. काहीतरी मस्त सॉंग लावा ना मज्जा येईल. लावतो पण आवाज कमी ठेवणार. पाहिजी. ओके. अजून त्या डॉक्टर तू कसं ओळखतोस म्हणालास. अरे तो माझ्या एका फ्रेंडचा रिलेटिव्ह आहे आणि आपल्या एका अपकमिंग प्रोजेक्ट मध्ये त्यांनी त्याच्या क्लिनिक साठी जागा पण घेतली. हो हे नव्हतं मला माहित. पण डॉक्टर चांगला आहे. मग एक काम करू आपण फाल्गुनीची पूर्ण ट्रीटमेंट त्याच्याकडेच करूया. बाणेरच्या साइड वर जायचंय ना कधी.
नाही, या दोघींना सोडून आधी आपण सिंहगडच्या साईडवर जाऊ, मग पाणी. बर ठीक आहे. अरे साहेब काय करताय तुम्ही, नीट बघून घरी चालवा ना. एक 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 मिनिट. सॉरी नेत्रा, पण तो खड्डा आला. बट अहो खड्डा आहे तर मग हळू गाडी चालवा. एक दिवस 10 मिनिटं उशिरा गेला कामावर तर काही हरकत नाही. नेत्रा सॉरी सॉरी कूल. बस तुम्ही ठीक आहात? हा मी ठीक आहे, डोंट वरी. तुम्ही आरामात बसा, आरामात बसा. चला सॉरी सॉरी. नेत्रा डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे म्हणालाय. फाल्गुनी ताई काय किती किती घाई करताय? सावकाश प्या ना, पोटात दुखेल तुमच्या. फाल्गुनी नेत्रा म्हणते ना ते बरोबर आहे. तुला आता असा आतताईपणा करून चालणार नाही. फाल्गुन खरं सांगू का? बोला ना. तुझ्यामुळे या घराचं वातावरणच बदललं. सातू मा खूप 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 थँक्यू. फाल्गुनी ताई तुमच्या खोलीत जाऊया, तुम्ही जरा आराम करा. नीट बघू. परत नाही करायचा असं. आणि मुळात आपल्या घरात पालीच नाही आहे. तरी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर उद्या मी सगळं नीट बघून घेते. हो नाहीतर राहू दे, मी यापुढे तुमच्या सोबतच राहीन, म्हणजे काही टेन्शनच नको. नेत्रामुळे ना आपली अर्धी काळजी मिटलेली आहे. हो ना, आपली फाल्गुनी ना जरा वेंधळीच आहे. सतत तिच्या बरोबर कोणीतरी राहायला हवं. डोंट वरी नेत्रा आहे ना. ए बाबा तू लवकर पाणी घेऊन वर जा, नदी पुन्हा खाली यायची. आई चल. किती टेन्शन दिलं ना फाल्गुनीने, किती आरडाओरडा करत होती. तुला नेत्राचं वागणं विचित्र नाही वाटत आहे का? असं काय वागतीय ती? काहीतरी चालू आहे तिच्या मनात. देवा तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे असं म्हटलं की भीतीच वाटायला लागते आधी मला. अरे म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं, मग योगा योगाने का होईना, पण काहीतरी घडतं. माझा काहीच संबंध नसतो कशाशीच, आणि ते खापर मात्र माझ्यावर फुटत. आई असं काही नाही होणार आहे आता. असं होऊ नये हीच इच्छा आहे माझी आधी. मला ना आता खरंच सांगते भीती वाटायला लागली आहे. ती कधी कसं वागेल, काय आरोप करेल माझ्यावर, काय बोलेल मला, खरंच मला खूप भीती वाटते. म्हणजे खरं सांगू तर आपल्या घरातल्या बाकीच्यांची पण कसं वागायचं, काय बोलायचं कळत नाहीये मला. आई तुला सांगितलं ना, तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्या बरोबर. अरे आधी मला ना हल्ली रात्र झोप नाही लागत विचारांनी. तू आता शांतपणे जाऊन झोप. तू गोळ्या घेतल्यास का? आता झोप शांतपणे. आता फ्रुट्स खायचे? हो. आता आणि रोज खायचेत. आता नको मला. नाही नाही
फाल्गुनी ताई नको तुमच्यासाठी नाही बाळासाठी खावी लागते. अगं फाल्गुनी आता पौष्टिक खायला हवं तुला. बरी आठवण झाली. काल आम्ही पौष्टिक लाडू केलेत. केतकी आणणा लाडू फाल्गुनीसाठी लाडवण. अयो विसरले आंटे. काय झालं? काल केवढी घाबरलीस तू. मग काय फाल्गुनी ताई, असं तुम्ही सोप्यावर उभं राहून किंचाळला तर भीती नाही वाटणार? तेजसने पण एवढा मोठा लेक्चर दिला म्हणजे पताय तुझे. सकाळी सकाळी वादावादी नका ग घालू. आई हिला सांगा ना तुम्ही. शांत हो. दे लाडू दे. नंतर खात. नाही नाही खा. मी खाते ना नंतर. चल चल लवकर खा. अगं मी केतकी आणि नेत्रा आम्ही तिघींनी मिळून केले. आमच्यासाठी तरी खा. घे. अग खा चांगले असतात ते आणि खाऊन तर बघ आवडेल तुला. मस्त लाडू. मी तुझ्यासाठी पाणी आणते. आता रोज एक लाडू खायचा. सॉरी सॉरी फाल्गुनी, मनापासून नाही केलं मी, म्हणजे करावं लागलं मला. असं ह्या घरात सगळं चांगलं व्हायला लागलं होतं ना, ते सगळंच छान घडायला लागलं होतं. तेजस अद्वैत बोलायला लागले होते. अद्वैत शेखरशी व्यवस्थित बोलायला लागला होता. असं सगळं छान घडत राहिलं तर मग मला जे साध्य करायचं ते कस साध्य करणार होते मी. म्हणून हे असं करावं लागलं मला. सॉरी.
मोकळं असं आता जे झालं ते झालं नाही का. आलिया भोगासी, चला रुपाली मात्रे धक्क्यातून सावरायला हवं आता. तुझी अस्वस्थता मला कळते ग, पण तुला आता सावरायला हवं. त्रास करू नको घेऊस बाळा. फाल्गुनी अगं रड तरी, रडून मोकळी तरी हो. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? स्ट्रॉंग नाही, अनलकी आहे. म्हणजे असं नाही बोलायचं, जे झालं ते तुझी काहीच चूक नव्हती. माझी चूक सॉरी बोलतीस. काही नाही चुकलं तुझं, काहीच नाही चुकलं. सॉरी फाल्गुनी, बाळा स्वतःला दोष देणं बंद कर. सॉरी नको बोलूस. सगळं संपलं नेत्र. Oh.
आमच्या घराला तुझी गरज आहे ग. अगदी देवासारखी धावून आलीस. अगं तुला ग्रंथ हवाय ना देते मी, पण आत्ता मी सांगते तसं कर. घरात काहीतरी वाईट घडलंय ते तुला कळलं जाणवलं म्हणून तू इथे आलीस असं सांग म्हातारीला. बोल ना काहीतरी. झालं गेलं विसरून जाणं. अजून राग मनात धरलायस का? काहीतरी वाईट घडलंय हो ना?